देशातील सर्वात मोठ्या 30,000 गृहप्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मिनिटात मंजुरी दिली असून या प्रकल्पाला अमृत योजनेतून सर्व सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. बुधवारी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी विद्यासागर राव, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय कुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी स्वागतपर भाषण करत मेडिकल हब साठी निधीची मागणी केली. रुपयाचे दोन उड्डाण पुले या सोलापूर शहरात आज आपल्याला या लवकरच सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या या शहरामध्ये 40 कोटी रुपये खर्चून 100 खाट महिलांचं 100 खाट मुलांसाठी एक शिशु रुग्णालय बांधण्यात येणार असून या कामालाही लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. सोलापूरचे चादर टाळे उद्योग गार्मेंट पीडीपो उद्योगासाठी प्रसिद्ध असून या सोलापूर शहरातले उद्योग कार्यरत आहेत. सोलापूर शहरातला ज्या औद्योगिक क्षेत्र आहे त्या दोन्ही क्षेत्र आता पूर्णपणे भरलेले असून लोकांचे नवीन औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक वसाहतीची मागणी आहे. ज्या आपले इथे मेडिकल कॉलेज आहे व तसे ज्या आपले मेडिकल आपले सिव्हिल हॉस्पिटल आहे या सगळ्यांनाही आपले जास्तीत जास्त आर्थिक मदत व्हावं. माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी 30,000 घरकुलांसाठी गरीब कामगार बँक गॅरंटी देऊ शकणार नाहीत, केंद्र आणि राज्यानं 1 लाख रुपयांची सबसिडी देण्याची मागणी त्यांनी केली. पंतप्रधान से विनंती है, गरीब लोग बैंक की गारंटी कहां से दें? हम बैंक की गारंटी दे दे सकते, इससे हमारी सब्सिडी हटी. राज्य ने बैंक की सब्सिडी हटाया, कायदे में दुरुस्त किया और पंतप्रधान के हस्ते आज हमको चेक दे रहे हैं. आज पंतप्रधान को आश्वासित करना चाहता हूं कि हमको सब्सिडी जल्दी मिले तो हम 1 मई 2022 को ये मकान देना चाहते हैं. ये मकान नहीं है साहब, ये बंगला है. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की रे नगरच्या 30,000 घरकुल योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मिनिटात मंजुरी दिली. कामगारांना बँक गॅरंटीची गरज लागणार नसून यातून आम्ही मार्ग काढू. अमृत योजनेतून या घरकुलांना सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. आनंद कशाचा असेल तर या ठिकाणी मी आपलं नरसय्या आलमजी अभिनंदन करेन. 30,000 घरं गरिबांकरता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे. 30,000 घरं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली, साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, गरिबांकरता प्रकल्प आहे. 1 मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि 30,000 घरं तयार होत आहेत. आणि आपण काळजी करू नका, जे काही तुम्हाला अडचणी आहेत त्याच्यामध्ये बँक गॅरंटी वगैरे काही काळजी करू नका, आम्ही मार्ग काढू. बँक गॅरंटीची आवश्यकता पडणार नाही. आम्ही या ठिकाणी तो पैसा कसा तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आम्ही उभी करू. आणि एवढंच नाही तर आमचे पालकमंत्री आणि आमचे देशमुख साहेब या दोघांनी देखील संकल्प केला आहे की ही जी घरं बनणार आहेत या घरांकरता अमृत बंधा जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला हवं आहे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. जी आधीची 10,000 घरं आहेत त्यांनाही आणि आताची 30,000 घरं आहेत त्यांनाही. यावेळी रे नगरच्या सभासदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनुदानाचा धनादेश देण्यात आला. गर्दीनं पार्क मैदान खचाखच भरलं होतं.